नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र देशपांडे आपल्या सर्वांचं अष्टांग हृदय सूत्रस्थान भागवतांनी जे लिहिलेला जो ग्रंथ आहे सूत्रस्थानमध्ये 1 ते 15 अध्याय याबद्दलची आपली चर्चा चालू आहे। मराठीमधून ही चर्चा आहे आणि या चर्चेद्वारे आपल्याला अष्टांग हृदय सूत्रस्थानाच्या 1 ते 15 अध्यायांचं एक अतिशय उत्तम तऱ्हेने ज्ञान होणार आहे। मित्रांनो, हा जवळजवळ 21-22वा भाग आहे। आतापर्यंत 21-22 व्हिडिओज आपण याच्यावरती बनवलेले आहेत। आज आपण 11वा अध्याय जो आहे दोषादि विज्ञानीय त्याच्या पुढे जाणार आहोत। त्याच्यातला हा जो श्लोक आहे, विकृती कशी होते या संदर्भातलं धातुविकृतीमध्ये त्याच्या चिकित्सा करत असताना जो अग्नीचा विचार मांडलेला आहे तो असा मांडलेला आहे, धातुषु स्थिताः वाग्भट असं सांगतायत या श्लोकाच्या द्वारे की स्वस्थानी स्थित सुद्धा असतात। जे सगळ्यात प्रायमरी डायजेशन जेव्हा पोटामध्ये होत आपलं आतड्यांमध्ये अन्निकेतून अन्न पुढे जातं, आमाशयामध्ये जातं आणि स्मॉल इंटेस्टाइनच्या विलाच्या ठिकाणी फायनल त्याचं ऑप्शन पूर्ण होतं आणि मग पक्वाशयामध्ये हिट्ट भाग टाकला जातो। त्या मध्यवर्ती ठिकाणी जठराग्नी हा सगळ्यात प्रमुख अग्नीचा जो प्रकार आहे तो काम करत असतो। परंतु ही जी काही प्रोसेस आहे ही धातू स्तरावरती सुद्धा प्रोसेस ही चालू असते आणि त्या ठिकाणी सुद्धा धात्वग्नी हे काम करत असतात। त्याच्यामुळे हे धात्वग्नींचं काम असतं, त्याचा आणि जठराग्नीच्या कार्याचा निश्चितपणाने संबंध असतो आणि या अर्थाने हा कार्यदृष्ट्या संबंध आहे हे नीट समजून घेतलं पाहिजे। कारण जठराग्नीचे अंश रसादी धातूंच्या मध्ये असतात म्हणजे काय असा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, तर दिस डझंट मीन एनी एनाटॉमिकल रिलेशन, बा इकडचाच एन्झाइम तिकडे गेला, इकडचं पेप्सिन तिकडे काम करतोय असं नसून याच्या कार्यावरती, जठराग्नीच्या कार्यावरती धातू स्तरावरती जी काही मेटाबॉलिक प्रोसेस होणार आहे, चयापचयाची प्रक्रिया होणार आहे, एन्झाइम ऍक्शन होणार आहे, त्या डिपेंड असतात असं भागवतांना सांगायचं आहे। पुढच्या ओळीमध्ये असं म्हटलेलं तर त्याच्यामुळे उदाहरण घेऊया आपण की मेद धातूचं फॅट मेटाबॉलिझम जेव्हा चालू आहे तेव्हा मेद धातूच्या ठिकाणी असणारा अग्नी म्हणजे मेद धात्वग्नी जर मंद असेल विकृत वृद्धी होते। आर यू गेटिंग माय पॉइंट? अशा प्रकारची चिकित्सा करावी लागते आणि याच्यामध्ये अर्थातच तुम्हाला कल्पना आहे की मॅक्झिमम कशाचं काम होतं, मॅक्झिमम गुगुळ कल्पांचं काम होतं। त्रिफळा गुगुळ इज द बेस्ट मेडिसिन टू कंट्रोल द ओबेसिटी, ऑफकोर्स विथ आहार विहार आणि औषधी। माझ्या एका मित्रांनी डॉक्टर प्रकाश परांजपेंनी संशोधन केलं आयुर्वेद शाळा पुण्यामध्ये की त्रिफळा गुगुळच्या चार चार गोळ्या जर 3 वेळा पेशंटनी गरम पाण्याबरोबर घेतल्या कमीत कमी 1 ते 3 महिन्यापर्यंत तर निश्चितपणाने त्याचा वेट लॉस घडून येतो आणि तो चांगल्या पद्धतीने घडून येतो। असो, बंद होऊ शकतो। या घटना नाहीत। ओके, नेक्स्ट। पुढे असं आहे की याच्यात थोडासा आपण काही प्रमाणात तुम्हाला अधिकची माहिती मी देऊ इच्छितो। विकृती विज्ञान म्हणजे पॅथॉलॉजी आणि चिकित्सा म्हणजे काय चिकित्सा, यामध्ये धात्वग्नींची संकल्पना ही अतिशय महत्वाची आहे। जठराग्नीचे अंश धातू व स्रोतसामध्ये असतात। जठराग्नीच्या मुळे अन्नाचं परिवर्तन आहार रसामध्ये होतं हे तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, बरोबर आहे? धात्वग्नी काय करतात पुढे, आहार रसामधले स्वसदृश घटकांचे परिवर्तन करून धातू निर्मिती करतात। म्हणजे एक उदाहरण घेऊ आपण की
आहार रसामध्ये मेद धातूला पोषण करणारे असे स्निग्ध पदार्थ आहेत, गुरु पदार्थ आहेत, आणि त्यांचं कन्वर्जन मेद धातूच्या मध्ये करावायचे आहे. तर हे जे कन्वर्ट करायचं आहे ते काम कोण करणार आहे, तर मेद धातूचा धात्वग्नी करणार आहे. परत रिपीट करूया, धात्वग्नींचं कार्य मंद झालं तर विकृत स्वरूपात धातू वृद्धी होते, आणि धात्वग्नींचं कार्य जर अति तीव्र झालं पॅथॉलॉजिकल तर धातूचा क्षय सुद्धा होतो. धातू वृद्धी झाली असेल तर धात्वग्नी मांद्य नष्ट करणारी चिकित्सा करावी लागते, आणि धातू क्षय झाला असेल तर धात्वग्नी तीव्रता नष्ट करणारी चिकित्सा करावी लागते. याच्या खरीच धातूंची क्षय आणि वृद्धी ही परस्परांवर सुद्धा अवलंबून असते. म्हणजे रसधातूचा जर क्षय झाला तर रक्ताचा, मांसाचा, याप्रमाणे पुढील धातूंचा सुद्धा क्षय म्हणजे त्यांची क्वालिटी निश्चितपणाने कमी होऊ शकते. तीच गोष्ट वृद्धीबाबत. हे सगळं पॅथॉलॉजिकल आहे बरं का. म्हणजे रसधातू वृद्ध झाला विकृत दृष्टिकोनातून तर रक्तवृद्धी होऊ शकते, मांसवृद्धी होऊ शकते. पॅथॉलॉजिकल पॅथॉलॉजिकल हे विसरू नका. थोडक्यात धातू हे एकमेकांवरती त्यांच्या पोषक आणि पोष्य या संदर्भाने, कारण न्यूट्रिटिव्ह मटेरियल अलीकडच्या धातूतून पुढच्या धातूला त्याचं नरिशमेंट मिळणार आहे अशी आयुर्वेदाची संकल्पना आहे. त्यालाच आपण क्षीरदधी न्याय, केदारकुल्या न्याय अशा प्रकारे आपण रसात रक्तम ततो मांसम मांसामेद ततो अस्थि ततोन्मज्ञा अशा प्रकारचे श्लोक वारंवार शिकत असतो. आणि एक महत्वाचा संदेश या श्लोकाद्वारे लिहून ठेवायचा वहीमध्ये, जाठराग्नीच्या स्थितीवर धात्वग्नींची कार्यक्षमता अवलंबून असते. म्हणून कुठल्याही धातूची जेव्हा चिकित्सा करायची तेव्हा मित्रांनो आपण प्राथमिक पचन कसं होत आहे याबद्दलचे प्रश्न रुग्णाला विचारलेच पाहिजे. भले तो रुग्ण अॅनिमियाचा असेल म्हणजे रक्तधातूच्या संदर्भातला असेल, भले तो स्थौल्य म्हणजे मेदूधातूच्या संदर्भातला असेल, भले तो हाडांच्या बाबतीतला ऑस्टिओपोरोसिसची केस असेल, या सगळ्याचा संबंध आपल्याला जाठराग्नीशी लावायचा आहे हे विसरायचं नाही. आणि पेशंटला विचारायचं की तुम्हाला खणखणीत भूक लागते का, तुम्हाला संडासला साफ होते का, तुमचं मूत्र विसर्जन प्राकृत होतं का, तुम्हाला रात्री झोप शांत येते का, या सगळ्या प्रश्नांच्या द्वारे त्याचं प्राथमिक डायजेशन, प्रायमरी डायजेशन, अन्न व श्वसनातले पचन व्यापार हे नीट समजून घेऊन मग धातूंकडे जावायचं हे विसरायचं नाही. ओके, आता अजून एक मुद्दा, इथे तो श्लोक प्रत्यक्ष मी आपल्याला घातलेला नाहीये, श्लोक नंबर 35 आणि 36, पण या बाबतीत थोडस आपल्याला सांगतो की त्या ठिकाणी वाग्भट काय म्हणतायत. रसांच्या मुळे दूषित झालेले दोष हे धातूंना दूषित करतात, आणि मग बिघडलेले दोष आणि बिघडलेले धातू हे दोन्ही मिळून मलांना दूषित करू शकतात, आणि दुष्ट मल जे असतात ते त्यांच्या त्यांच्या मलायनांना दूषित करतात. आता या ठिकाणी मी आपल्याला मलायन सांगितलेली आहेत. कुठली सांगितली आहेत, तर अधोभागी दोन म्हणजे कुठली, तर गुद आणि शिश्न, दोन डोळे, दोन कान, दोन नाक आणि एक मुख, आणि घामाचे वहन करणारी असंख्य छिद्र म्हणजे रोमकूप. आता या मलायनांच्या ठिकाणी दोष धातू आणि मलानुसार व्याधी उत्पन्न होत असतात ही गोष्ट आपण लक्षात घ्या. मलायन याचा अर्थ मलभाग जेथे निर्माण होतो व जेथून विसर्जित होतो ते अवयव असा घ्यायला पाहिजे. अष्टांग हृदयामध्ये फार मोठं याच्या पलीकडे वर्णन नाहीये, परंतु अष्टांग संग्रह हा जर ग्रंथ तुम्ही उघडून बघितलात तर विकृत दोष कोणत्या स्थानामध्ये जाऊन कोणती लक्षणं निर्माण करतात याचं वर्णन अष्टांग संग्रहामध्ये दिलेलं आहे. त्रिदोषांच्या पैकी विशिष्ट स्थानगत वाताची लक्षणे या ग्रंथात सुद्धा निदान स्थान म्हणजे वाग्भटाचं जे अष्टांग हृदयाचं निदान स्थान आहे ते जर आपण उघडून पाहिलं तर त्या ठिकाणी स्थानानुसार वाताची लक्षणं दिलेली आहेत. आता आपल्या समोर मी इथे प्रत्यक्ष स्क्रीनवरती नाही पण लक्ष देऊन ऐका, अष्टांग संग्रहामध्ये जे काही महत्वाचे दोषांची स्थानानुसार काही आजार किंवा लक्षणं सांगितली आहेत त्याच्याबद्दलचे मोजके मुद्दे आपल्या समोर मांडतो. त्वकगत जर पित्त झालं म्हणजे पित्ताने जर त्वचेला दूषित केलं तर विस्फोटक किंवा मसुरिका नावाचे आजार निर्माण होतात. हे पित्त जर रक्तगत झालं तर विसर्प नावाचा आजार किंवा सगळ्या शरीरात आग होणं, दाह हे लक्षण निर्माण होतं. हेच पित्त जर मांसगत झालं तर मांसपाक होणं किंवा कोथ म्हणजे गँग्रीन होणं, या गँग्रीनच्या ठिकाणी काय झालं नीट समजून घ्या, लिहून ठेवा, मांसगत पित्त असं अष्टांग संग्रहामध्ये सांगितलंय. पुढे बघितलं तुम्ही तर
कार्बनकल ज्याला आपण म्हणतो डायबिटीस मध्ये निर्माण होतात, मधुमेहामध्ये दुष्टव्रण निर्माण होतात, पिटिका निर्माण होतात, तर ते मेदोगत पित्ताचं उदाहरण आहे. मेदोगत पित्तामुळे सदाह ग्रंथी उत्पन्न होतात, अति प्रमाणात स्वेद यायला लागतो, अति प्रमाणात तृष्णा निर्माण होते. ही सगळी डायबिटीस मिलिटसची लक्षणं आहेत. अस्थिगत पित्त जेव्हा होतं तेव्हा सुद्धा तीव्र दाह हे लक्षण सांगितलंय. नंतर शिरागत जर पित्त झालं तर रुग्णाला प्रचंड क्रोध निर्माण होतो, संताप निर्माण होतो आणि मायग्रेन सारखे अटॅक्स येतात. त्याच्यानंतर पुढे कोष्ठगत पित्त जर झालं तर त्याच्यामुळे सुद्धा तहान लागणं आणि दाह निर्माण होतं अशी लक्षणं आहेत. आता काही आपल्याला याची उदाहरणं सांगतो कफाची, ती कृपा करून लिहून घ्या. त्वकगत कफ असेल स्किनच्या ठिकाणी तर त्या ठिकाणी श्वेताव भासता म्हणजे पांढुरवर्ण निर्माण होतो. रक्तगत जर कफ असेल तर अॅनिमिक कंडिशन म्हणजे पांडू निर्माण होईल. मांसगत कफ असेल तर अर्बुद अपची अशी लक्षणं निर्माण होतील. मेदोगत कफ झाला तर अर्थात आपल्याला कल्पना आहे स्थूलता आणि प्रमेह हे मेदोगत कफाची उदाहरणे आहेत. त्याच्यानंतर शुक्रगत कफ झाला तर शुक्राचा संचय होईल, शुक्र विबंध होईल. शिरागत कफ झाला तर स्तब्ध गात्रता असं लक्षण निर्माण होईल. कोष्ठगत कफ निर्माण झाला तर अरोचक आणि अविपाक अशा प्रकारची लक्षण निर्माण होतील. आता दोष हे मल आणि मूत्र संश्रित झाल्यास विशिष्ट लक्षणे उत्पन्न होतात आणि जी पुढे मलमूत्रासंबंधींच्या व्याधी जेव्हा निर्माण वर्णन केल्यात त्याच्यात भागवतांनी सांगितलेली आहेत. दोष म्हणजे वातपित्त कफ हे प्रकुपित झाल्यानंतर जेव्हा इंद्रियाश्रित होतात, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि उभयेंद्रिय, तेव्हा त्या त्या इंद्रियांची कार्यक्षमता कमी होते किंवा संपूर्णत नष्ट होते. अशा प्रकारे वाग्भटांनी या ठिकाणी दोष धातू आणि मल यांचं सविस्तर वर्णन केलं. आता याच्यानंतर वाग्भट हे ओजाचं वर्णन करतायत. हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ओजाचा संदर्भ हा सध्याच्या काळामध्ये फार मोठा घेतला जातो, कारण ओजाचा संबंध हा एका किंवा अन्य प्रकारे किंवा विशिष्ट प्रकाराने अनेक प्रकाराने आपण इम्युनिटी कन्सेप्ट जी असते मॉडर्न मेडिसिनची त्याच्याशी निश्चितपणे लागू शकतो. फक्त एक योगायोग असा आहे म्हणा किंवा प्रॉब्लेम असा आहे की ओज म्हणजे एक विशिष्ट पदार्थ असं आपल्याला प्रयोगशाळेमध्ये किंवा माणसाच्या शरीरावरती दाखवता येणार नाहीये. ओज ही एक संकल्पना आहे आणि ती संकल्पना मॉडर्नच्या इम्युनिटी या संकल्पनेशी मिळती जुळती आहे, ज्याला आपण इम्युन कॉम्प्लेक्स म्हणतो. अशा प्रकारे ओज हे सुद्धा एक कॉम्प्लेक्स मॅटर आहे हे कधीही विसरू नका. काय दिलंय बघा, अन्वयाच्या आधारे आपण प्रयत्न करूया. ओजहा तू पहिली ओळ बघा, इथे मी कर्सर आणतोय, 37 नंबरचा श्लोक चालला हा बघा, कर्सर दिसला. ओजहा तू शुक्रांतानाम धातूनाम, शुक्रांतानाम धातूनाम परम तेज हा, हा शब्द महत्वाचा आहे बरं का. परम इथे श्रेष्ठ, परम तेज हा. ओके, पुढे तत् हृदयस्थम, तत् हृदयस्थम अपि व्यापी अस्ति. हा पुढे देहस, तद् देहस्थिती निबंधनम अस्ति. पुढे तत् स्निग्धम सोमात्मकम इषत् लोहित पीतकम भवति यत् नाशे नियतम नाशः संभवति यथा यस्मिन तिष्ठति मनुजो अपि तिष्ठति तद् ओजः. विविधः देह संश्रयः भावः यत् निष्पद्यन्ते तद् ओजः. अशा प्रकारचं वर्णन अन्वयाच्या आधारे आपण या श्लोकाचा मुद्दा बघितला. आता त्याचा शब्दशः अर्थ करण्याचा प्रयत्न करू. पहिली ओळ, रसापासून शुक्रापर्यंतच्या धातूंचा, रस रक्त मांस मेद अस्थि म्हणजे शुक्र, प्रत्येक धातूचा जो सारभूत भाग आहे त्याला ओज म्हणतात. रसापासून शुक्रापर्यंतच्या धातूंचा जो सारभूत भाग आहे त्याला ओज म्हणतात. ओज हे हृदयाच्या ठिकाणी स्थित असून सुद्धा, हा शब्द महत्वाचा आहे, अपी अपी असून सुद्धा व्यापी म्हणजे देहव्यापी आहे, त्याचं जे प्रत्यंतर आहे त्याचा संबंध हा सेल्युलर लेवलचा सुद्धा आहे. म्हणजे ऑल्दो इट इज मोस्टली कनेक्टेड विथ हार्ट, इट इज ऑल्सो कनेक्टेड विथ ईच अँड एव्हरी सेल इन द बॉडी. शरीराच्या जिवंतपणाचं ते मूलभूत अधिष्ठान आहे देहस्थिती निबंधन. शरीराच्या जिवंतपणाचं म्हणजे जिवंतपणाकरता जबाबदार असणारी ती गोष्ट आहे, ते मूलभूत अधिष्ठान आहे. आत्ता कोरोनाच्या काळात पॅन्डेमिकमध्ये असंख्य लोकांचा जो
दुर्दैवाने मृत्यू झाला त्याच्यामध्ये त्यांची ओज कमी होत असण्याची शक्यता, ज्याला आपण को मॉर्बिडिटी असं म्हटलं होतं, म्हणजे केवळ कोरोना व्हायरस नव्हे तर त्याच्या जोडीला अनकंट्रोल डायबिटीस आहे, क्रॉनिक किडनी डिसीजेस आहेत, हार्ट प्रॉब्लेम आहे, ब्रेन प्रॉब्लेम आहे, लिव्हर प्रॉब्लेम आहे. या व्यक्तींचे मृत्यू झाले कारण या व्यक्तींच्या जीर्ण आजारांच्यामुळे, व्याधींच्यामुळे त्यांच्या शरीराची मूलतःच ओज हे कमी होतं, सर्व धातूंची जी सारता होती ती कमी होती. असो, पुढे ओजाचं प्रॉपर्टीज सांगत असताना, गुणधर्म सांगत असताना ते स्निग्ध गुणाचं, सौम्य गुणाचं, दिस इज मोर इम्पॉर्टंट, सौम्य आहे. पुढे अल्प रक्त, इषत लोहित म्हणले बघा, अल्प रक्त आणि अल्प पीतवर्णाचं असं त्याचं स्वरूप आहे. पीतकम, ज्याचा नाश झाला, यन नाशे नियतम नाश, ज्याचा नाश झाला तर मनुष्याचा निश्चितपणाने नाश होतो. आता या ठिकाणी नाश याचा अर्थ एकदम द एंड क्वांटिटेटिव्हली असं न समजता, काही ठिकाणी क्वालिटेटिव्हली सुद्धा तुमचं जीवन हे खराब होऊ शकतं. म्हणजे तुम्ही जिवंत आहात पण ज्या जिवंतपणाला काहीतरी अर्थ असला पाहिजे अशी क्वालिटी त्याच्यामधनं कमी होते. काही ना काहीतरी तुम्हाला सायमल्टेनियस प्रॉब्लेम चालू असतात. ओके, एक सगळ्यात महत्वाचा ओजा क्षयाचं एक उदाहरण तुम्हाला माहिती, एचआयव्ही नावाचा जो आजार आहे, एड्स आपण ज्याला म्हणतो, याच्यामध्ये ह्युमन म्हणजे इम्युनिटी डेफिशियन्सी असाच हा डिसीज वर्णन केलेला आहे. जे ओज व्यवस्थित असेल, स्थिर असता मनुष्य जिवंत तर राहतोच, परंतु देहाच्या आश्रयाने, आय एम सॉरी, देहाच्या आश्रयाने असणारे विविध भाव पदार्थ या ओजापासून निर्माण होतात. आता इथे असं बघा की पहिल्या ओळीमध्ये ओजाला सप्तधातूंचं परतेज अशी त्यांनी संज्ञा वापरली आहे. म्हणजेच या ठिकाणी असं कळतं आपल्याला की हा ओझ हा की केवळ शुक्राचा मल नाही हे याच्यामधून सिद्ध होतं. अर्थात एक आहे की शुक्रानंतरच ओझ निर्माण होतो शरीरामध्ये. आयुर्वेदाने ओझ हे दोन प्रकारचं सांगितलं आहे. एक आहे परओज, पर ओज, पर म्हणजे श्रेष्ठ आणि अपर म्हणजे कनिष्ठ, सुपिरियर आणि तुलनेने कमी महत्वाचं. अर्थात पर असू द्या किंवा अपर असू द्या, शेवटी ते ओज आहे. लक्षात आलं? म्हणजे ते 36 कॅरेटचं असू द्या नाहीतर 32 कॅरेटचं असू द्या, शेवटी ते सोनं आहे. तसं ओजा बाबतीत आहे. म्हणजे परओज म्हणजे चांगला आणि अपर ओज म्हणजे खराब असा अर्थ नाही, असा अर्थ नाही. परओज पण चांगला आहे, अपर ओज पण चांगला आहे, पण परओज हे तुलनेने अधिक महत्वाचं आहे. त्याचं प्रमाण हे कमी आहे, अष्टबिंदवात्मक आहे. आणि हे ओज जे असतं ते परओज म्हणजे श्रेष्ठ ओज हृदयाच्या ठिकाणी स्थित असतं, ते शुद्ध स्वरूपाचं असतं आणि ते प्राणाचा आधार सुद्धा असतं. आणि जेव्हा या ओजाला धक्का लागतो तेव्हा माणसाचा मृत्यू होतो. त्या तुलनेमध्ये अपर ओज जे आहे त्याचं प्रमाण हे जास्त आहे. अर्धांजली प्रमाण सांगितलेलं या ठिकाणी नाही येते, पण आयुर्वेदामध्ये याचं वर्णन आलेलं आहे निर्णया माध्यमातून. अपर ओज याचं प्रमाण एमसीक्यूला विचारतील, अर्धांजली प्रमाण. हे ओज सर्व शरीरव्यापी आहे, 10 ओजोवह धमन्यांमधून त्याचा सर्व शरीरामध्ये संचार होत असतो. अर्थात त्याचं सुद्धा मूळ स्थान हृदयच आहे. आणि शरीराच्या सर्व ऍक्टिव्हिटीज, सर्व चेष्टा म्हणजे ऑल फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटीज आर डिपेंड ऑन दिस अपर ओज. वाग्भटांनी शरीरस्थानामध्ये याचं वर्णन अधिक चांगलं केलंय. अष्टांग हृदय शरीरस्थान अध्याय 3 कृपा करून विद्यार्थ्यांनी काढून पाहायला पाहिजे. आपण थोडं थोडं पुढे जातो आहोत, पण थोडासा अधिक स्पष्टीकरण मला इथे या ठिकाणी द्यावंसं वाटतं की ओज निर्मितीची प्रक्रिया नीट समजून घेतली पाहिजे. ओजाचं स्वरूप हे सार आहे, इसेन्स ज्याला म्हणतो. म्हणजे ओजानंतर पुढे कोणतंही परिवर्तन नाही आहे, म्हणजे ओजापासून काहीतरी वेगळंच तयार होत नाही. प्राकृत अवस्थेतील ओजाच्या स्वरूपामध्ये कोणतेही बदल संभवत नाहीत. धातू निर्मितीच्या प्रक्रियांच्या मध्ये होणाऱ्या परिवर्तनांमधून अपर ओज किंवा श्लेष्मिक ओजाची निर्मिती होते. या ओजाची निर्मिती ही शुक्र निर्मितीच्या परिवर्तन प्रक्रियेनंतर होत असल्यामुळे काही वेळेला त्याला शुक्र मल असं म्हणलं जातं. परंतु नीट लक्षात घ्या, लिहून ठेवा, मलिनीकरणात मल हा अशा प्रकारचा हा मल नाही. म्हणजेच अन्य धातू मलांसारखा ओज हा मल नाही, तर तो सार आहे हे सांगण्यासाठीच वाग्भटांनी त्याला तेज शब्द वापरला आहे. आय होप दिस कन्सेप्ट इज व्हेरी क्लिअर टू यू. अर्थात
पर ओज निर्मितीची प्रक्रिया जर आपल्याला बघायची असेल तर शुक्र शोणित संयोगापासून निर्माण होणारे पर ओज हे मनुष्याच्या अस्तित्वाचं कारण आयुर्वेदाने सांगितलं आहे. ओज या शब्दांमुळे शरीरातील अत्यंत महत्वाचा घटक सूचित होतो, त्या अर्थाने त्याला श्लेष्मा असंही म्हणतात, शरीर बल असंही म्हणतात, जीवशोणित अशाही प्रकारचे पर्यायी शब्द ओजासाठी उपलब्ध आहेत. पुढे जाऊया. आपल्याला सांभाळायचे पेशंटला जो सल्ला द्यायचा आहे ते इम्युनिटी वाढवायची असेल तर या गोष्टींच्या पासून आपण स्वतःला जपलं पाहिजे. ही लक्षण दिसायला लागली की आपल्याला अंदाज आला पाहिजे या माणसामध्ये ओजक्षय होतो किंवा कसा. तर ओजक्षयाची कारण साधारणतः इथे जर तुम्ही बघितलं तर ही लक्षण आहेत, परंतु याच्या अलीकडचा जो श्लोक आहे याच्या दोघांच्या मधला 39, आय एम व्हेरी सॉरी तो या ठिकाणी नाहीये पण तो आपण वहीमध्ये लिहावा अशी मी विनंती करतो आपल्याला. ओजक्षयाची कारण श्लोक नंबर 39 मध्ये दिलेली आहेत, अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 11 श्लोक नंबर 39. त्याच्यात वाग्भट असं सांगतात की ज्या व्यक्तीमध्ये क्रोध आहे, पण हे क्रोध हे सिम्बॉलिक आहे बरं का, ज्या माणसाच्या मनामध्ये षड रिपूंचं अस्तित्व आहे, काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर या निगेटिव्ह ऍस्पेक्ट्स आहेत ऑफ युअर माइंड. मनामध्ये जर निगेटिव्ह स्वरूपाच्या जर काही भावना असतील तर त्याच्यामुळे तुमची इम्युनिटी निश्चितपणाने कमी होते, केवळ क्रोधाने नव्हे तर क्रोध सदृश षड रिपू, आय रिपीट, काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर. ओके, तर याच्यामुळे हे होतं. पुढे शोक असा एक शब्द वापरलाय वाग्भटानी, श्रम असाही शब्द वापरलेला आहे. शोक याचा अर्थ एंग्झायटी, म्हणजे अतिशय ज्याला आपण म्हणतो की सातत्याने चिंता करण्याचा माणसाचा स्वभाव असतो, एंग्झायटी न्युरोसिस नावाचा आजार आहे, डिप्रेशन नावाचा आजार आहे, ह्या परत मनाच्या निगेटिव्ह साईड्सच आहेत. तर याच्यामुळे सुद्धा आपल्या ओजावरती परिणाम होतो, त्यामुळे मानसिक संतुलन राखण्यासाठी त्या व्यक्तीने ध्यानधारणा योगासनं याचा अवलंब केला पाहिजे, आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन, आध्यात्मिक काय ऐकणं श्रवण मनन चिंतन याची पण गरज असते. पुढे एक त्यांनी मुद्दा दिलाय वाग्भटानी की क्षुधा, क्षुधा याचा अर्थ ज्या वेळेला अन्न सेवन करायला पाहिजे ते वेळच्या वेळी न खाण्यापिण्यामुळे सुद्धा माणसाची ओज कमी होते, कारण माणसाच्या जीवनामध्ये अन्नाला अतिशय महत्व आहे आणि अन्नामुळेच आपला अग्नी हा प्रज्वलित राहतो, अन्नामुळेच आपल्या शरीर धातूंचं धारण वर्धन आणि काय म्हणतात त्याला टिकवून राहणे या गोष्टी शक्य असतात. तर त्या थोडक्यात वाग्भटांनी सांगितलेलं आहे की अन्नपानाबाबत ज्या व्यक्ती दक्ष नसतात त्यांच्यामध्ये ओजाची प्रॉब्लेम निर्माण होतात. पुढे त्यांनी दिलंय शोक, आता सांगितलं श्रम, श्रम याचा अर्थ फिजिकल अँड मेंटल स्ट्रेस बोथ, पण या ठिकाणी एकदा आता आपण मनाचा विचार झाल्यानंतर या ठिकाणचं श्रम हे एक्सेसिव्ह फिजिकल ऍक्टिव्हिटीज असं आपण घेऊ शकतो, ज्याच्यामुळे तुमचं शरीर दुर्बलता येईल, अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजमुळे सुद्धा ओजावरती परिणाम होतो. आजच्या काळाचा जर विचार केला तर अनेक गोष्टी सध्या अशा आहेत की ज्या तुमच्या शरीरातलं ओजाचा क्षय निर्माण करतात, डेफिशियन्सी निर्माण करतात, इम्युनिटी कमी करतात. रात्रीचं जागरण हा एक महत्वाचा मुद्दा आहे, अतिशय वात आणि पित्ताचा प्रकोप होणार आहे, रात्रीचं जागरण हे ओज नाशाचा कारणीभूत आहे. कोणत्याही स्वरूपाचा आघात म्हणजे फिजिकल ट्रॉमा मेंटल ट्रॉमा हे सुद्धा ओजाला म्हणजे क्षयासाठी ते कारण बनतं. ग्रहबाधा याचा अर्थ फ्रिक्वेंट अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन, वारंवार कुठली तुम्हाला इन्फेक्शन होत असतील तर त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये ओज म्हणजेच इम्युनिटी कमी व्हायला लागते. शोधन अतियोग म्हणजे कुठलेही जी पंचकर्म असतात ती समजून उमजून केली पाहिजेत, उगीच पंचकर्म फार महत्वाचे आहेत, म्हणून अनार्ह पेशंट म्हणजे नॉट इंडिकेटेड कॉन्ट्राइंडिकेटेड पेशंटला जर तुम्ही वमन दिलं, लेचन दिलं, बस्ती दिलात तर त्याचे दुष्परिणाम म्हणून ओजावरती परिणाम होणार आहे. विष, आता विष शब्दातून सगळ्या तऱ्हेची जी कॉन्टॅमिनेशन आणि पोल्युशन्सचा जो विचार आहे, मग ते साऊंड पोल्युशन आहे, फूड पॉइझनिंग आहे, फूड कॉन्टॅमिनेशन आहे, त्याच्यानंतर एअर पोल्युशन आहे, सगळ्या तऱ्हेची जी मनात तुमच्या पोल्युशनच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आयुर्वेदाने विष याच्या अंडर त्याचा विचार केलाय आणि त्याचाही परिणाम ओज कमी होण्यामध्ये होतो. मद्यपानासारख्या, आता मद्य इथे प्रातिनिधिक म्हणायला पाहिजे, कोणत्याही स्वरूपाचे व्हायसेस म्हणजे व्यसन, मग ते सिगरेट दारू तंबाखू किंवा जे ड्रग ऍडिक्शन म्हणतो आपण त्याला, तर त्याच्याही द्वारे या इम्युनिटीवर परिणाम होतो. आणि रुक्ष आणि कटू स्वरूपाचं भोजन, अतिशय कोरडं भरभरीत ज्याच्यामध्ये बेव्हरेजेसचं हे नाही, पाणी घेणं नाही, दूध पिणं नाही, तूप खाणं नाही,
आणि अतिशय तिखट जळजळीत राजसिक तामसिक आहार जर घेतलात तर याच्यामुळे सुद्धा तुमच्या ओझ्यावरती परिणाम होतो. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, राजयक्ष्मा सारख्या एचआयव्ही किंवा एड्स सारख्या व्याधी अशा जर असतील तर त्याच्यामुळे सुद्धा ओजक्षय हा निश्चितपणाने होत असतो. आता आपण या ठिकाणी आता मध्ये जे गॅप घेतली होती तर या 38 आणि 40 मधला जो श्लोक होता 39 त्याचं मी आता आपल्याला वर्णन केलं. आता आय विल प्रोसीड. ओजक्षयामुळे काय होणार आहे तर त्याचं लक्षण या ठिकाणी दिलेली आहेत. तत्क्षये, त्याचा ओजाचा क्षय झाल्यानंतर काय होईल बघा. मनुष्य हा बिभेती, पहिलं लक्षण बिभेती. पुढे ध्यायती, पुढे व्यथितेंद्रिय भवेत. बिभेती ध्यायती व्यथितेंद्रिय भवेत. तथा पुढे बघा, तथा अजून काय होईल. दुश्छाय दुर्मन वृक्ष, पुढे क्षाम च भवेत. क्षाम च भवेत. आता याच अर्थ पाहूया आपण. काय होतं ओजाचा जे क्षय झाला तर पहिलं म्हणजे मनुष्य घाबरट बनतो. ही ऑलवेज गेट सम फिअर, त्याच्या मनात एक आंतरिक भीती असते, निर्णय प्रकारची फिअर फोबिया असतो त्याच्यामध्ये अनेक. कुठे म्हणजे अगदी क्षुल्लक गोष्ट बघूया आपण, अंधाराची भीती वाटणं, उंचावर जाण्याची भीती वाटणं, गाडी चालवण्याची भीती वाटणं, हा लोकांसमोर बोलण्याची भीती वाटणं, समाजामध्ये प्रेझेंट होण्याची भीती वाटणं, परीक्षेची भीती, सगळ्या तऱ्हेची फिअर फोबिया हे याच्यामध्ये येणार आहे. पुढे काय होणार आहे, त्याच्यानंतर अकारण चिंता करत राहतो. ही व्यक्ती काय करते, ध्यायती म्हणजे अकारण चिंता करत राहणे. हा त्याच्यानंतर त्याची इंद्रिय ही दुर्बल होतात. काय होतात इंद्रिय, व्यथितेंद्रिय म्हणजे इंद्रियांचं जी कार्यशक्ती आहे, श्रोत्र त्वक चक्षु रसना घ्राण, या कान नाक डोळा जीभ त्वचा या सगळ्या इंद्रियांच्या वरती परिणाम होणार आहे. हात पाय, वाक पाणी पाद पायी उपस्थित या कर्मेंद्रियांची परिणाम होणार आहे. आणि या कर्मेंद्रियांचं कार्य हे कमकुवत व्हायला लागतं, कांतीचं तेज हे नष्ट होतं, आपली जी स्किन टेक्स्चर कलर अँड कॉम्प्लेक्शन त्याच्यावरती परिणाम होतो, मन कमजोर होतं, दुर्मन हा मनामध्ये एक विकनेस येतो. हा त्याला आयुर्वेदाने अवरसत्व असं म्हटलंय. सत्व याचा अर्थ मन. पुढे शरीर हे रुक्ष कोरडं पडायला लागतं, दीन होतं, हा आणि पुढे थकलेलं आणि कृश होतं. हा थकलेलं आणि कृश अशा प्रकारचं या ओजक्षयामुळे लक्षण आहे. आता या लक्षणं पहिले असं लक्षात येतं की शरीराच्या सुस्थितीप्रमाणे मनाची सुस्थिती सुद्धा ओजाच्या प्राकृत अवस्थेवर अवलंबून असते. त्याचप्रमाणे इंद्रियांची कार्यक्षमता ही सुद्धा ओजावरती अवलंबून असते असा याचा अर्थ. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. ओजक्षयाची चिकित्सा काय सांगितली आहे, ओजक्षयाची तत्र तत्क्षये काय करायचं, जीवनी औषध द्यायची. क्षीर रसाद्याहा भेषजम अस्ति, अशा वेळी ओजक्षय झाला तर जीवनीय गणातील औषध दूध आणि मांस रसादी पदार्थ ही औषधं आहेत. आता या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे की जीवनीय म्हणून जो गण आहे, जो औषधांचा वनस्पतींचा एक समूह आहे, त्याचं 15 अध्यायामध्ये वर्णन केलं आहे. दुधाच्या गुणधर्मांचं वर्णन हे सुद्धा वाग्भटाने पूर्वीच्या द्रवद्रव्य विज्ञानी अध्यायात केलेलं आहे. जीवनीय औषधांनी सिद्ध क्षीर याचा ओजवर्धनासाठी विशेषत्वाने उपयोग होतो, मेडिकेटेड मिल्क. पण याच्याच जोडीला व्यवहारामध्ये प्रत्यक्षामध्ये आपण सुवर्णाचा वापर करू शकतो, गोल्ड कंपाउंड. सुवर्ण हे उत्तम ओजवर्धक आहे. त्याच्याच जोडीला मानसिक संतुलन राखणं, त्याच्यासाठी मेडिटेशन, ध्यानधारणा, प्राणायाम, आध्यात्मिक वाङ्मयाचं वाचन या गोष्टींच्यामुळे मानसिक बल वाढून ओजक्षयावरती चिकित्सा म्हणून उपयोगी पडते. आता ओजवृद्धी चांगलं असेल ओज तर काय होणार आहे, तुष्टी पुष्टी बलोदय हा. बरं का, ओजोवृद्धौ हि देहस्य, ओजोवृद्धौ हि देहस्य तुष्टी पुष्टी बलोदया भवंती. ओजवृद्धी झाली की शरीराचं तर्पण होणार आहे, पुष्टी म्हणजे पोषण होणार आहे, आणि शरीराची ताकद, बल म्हणजे ताकद, याच्यात वाढ होते, त्याचा उदय होतो, त्याचं व्यक्तीकरण होतं. आता या ठिकाणचं ओजवृद्धी या शब्दाबाबत नीट काळजीपूर्वक ऐका. ओजवृद्धी ही दोषवृद्धीप्रमाणे विकृत प्रक्रिया नाही. ओजवृद्धी हा जो इथे शब्द वाग्भटाने वापरला, इट इज नॉट ऍट ऑल पॅथॉलॉजिकल.
कारण आपण दोषवृद्धी म्हटलं की पटकन आपल्याला दोषवृद्धी म्हटलं की अबनॉर्मल वाटतं, तसं ओजवृद्धी जो शब्द आहे, एक सेकंद आपल्याला जरा पॉज घ्यावा लागेल. ओके आय एम सॉरी, मध्ये थोडस टेक्निकल अडचणीमुळे मध्ये पॉज घेतला. पुढे जाऊयात आपण. या ठिकाणी असं लक्षात येईल की तुमच्या ओजोवृद्धी हा शब्द दोषवृद्धीप्रमाणे पॅथॉलॉजी सांगत नाही, उलट ओजवृद्धी या शब्दातून वाग्भटाने मन आणि शरीर यांची निरोगी अवस्था सूचित केली आहे. अर्थात एक लक्षात घ्यावर का मित्रांनो, की याचा अर्थ ओज खराब होत नाही, बिघडत नाही असं नाहीये. ओज हे दोषांमुळे दूषित झालं तर मात्र ती विकृती होती. नीट ऐकून घ्या, या ठिकाणी ओजवृद्धीतनं फिजिओलॉजिकल शरीर आणि मनाची निरोगी अवस्था सांगितलेली आहे, परंतु जरा प्लीज लिहून घ्या, सुश्रुत संहितेमध्ये, सुश्रुत ही नाही, वाग्भटाचा अष्टांगहृदयाचा नाही, वेगळा ग्रंथ बोलतोय मी, सुश्रुत संहितेमध्ये सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 15, प्लीज राईट इट डाऊन, सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 15 ओजो विकृतीचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. हा, ओजो विकृतीचे 3 प्रकार सांगितलेले आहेत, लिहिताय ना. पहिला शब्द आहे ओजो व्यापत, दुसरा शब्द आहे ओजो विस्रंस, आणि तिसरा शब्द आहे ओजक्षय. ओजो व्यापत सुश्रुत सांगतोय, स्तब्ध गुरुगात्रता, वातशोफू, वर्णभेदो, ग्लानी, तंद्रा, निद्रा च व्यापन्ने, दिस इज पॅथॉलॉजी. ओजो व्यापत इज अ पॅथॉलॉजी. ओजो विस्त्रंस मध्ये काय होतो, संधी विश्लेषः गात्राणां सदनम दोषचवनम क्रिया संनिरोधश्च विस्त्रंसे. आणि ओजक्षयामध्ये काय होतं, मूर्छा, मांसक्षयो, मोह, प्रलाप, मरणम इति चक्षये. अशा प्रकारे सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 15 प्रत्येकाने नंतर वाचायचा आहे. त्याच्यामध्ये ओजो व्यापत, ओजो विस्त्रंस, ओजक्षयाची लक्षणं नीट समजून घ्यायची आहेत, ठीक आहे. आता या ठिकाणी जरी नसला तरी पुढचा श्लोक नंबर 43 एक महत्वाचा आहे, लिहून ठेवा. अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 11 श्लोक 43 किंवा 42 सुद्धा. त्याच्यामध्ये वृद्धिक्षयासाठीच एक सामान्य चिकित्सा तत्व वाग्भटाने सांगितलंय. वाग्भट असं म्हणतात की ज्या अन्नाबद्दल द्वेष निर्माण झाला असेल त्याचा त्याग करा, आणि ज्या अन्नाची इच्छा निर्माण झाली असेल त्या अविरोधी अशा अन्नाचं सेवन करून तुम्ही दोषांची वृद्धी किंवा क्षय याचा नाश करू शकता. आता या ठिकाणी एक शब्द असा आहे की अविरोधी, विरोधी म्हणजे काय, तर शरीराला त्रास होईल, पीडा होईल अशा प्रकारचं अन्न तसं घ्यायचं नाही आपल्याला. त्याच्यामध्ये विरुद्ध आहार नको, ग्राम्य आहार नको, अपथ्य नको, असात्मी आहार नको, ते सोडून बाकीचं अन्न. पण ते कसं घ्यायचंय, समजा अन्नाबद्दल द्वेष निर्माण झाला असेल, म्हणजे आता कसं मला तिखट खाऊन ऍसिडिटी निर्माण झाली, हा, तर मी काय करणार आहे, मला ते नको वाटतं तिखट, मला अजिबात आणू नका तिखट समोर, तर अशा वेळेला खरोखरच त्याचा त्याग करायचा. आणि अशा वेळेला समजा आपलं गारगार दूध पिल्याने बरं वाटत असेल तर गार दूध प्यायचं, म्हणजे मग तुमची वाढलेलं जे पित्त आहे त्याचं आपोआपच प्रशमन होणार आहे. मला वाटतं ही कन्सेप्ट थोडीफार आपल्याला क्लिअर झाली, की दोष वृद्धी असेल तर ज्याची इच्छा नाही त्याचा त्याग करायचा, आणि ज्याची इच्छा आहे त्याचं सेवन करायचं, ठीक आहे. तर अशा प्रकारे मला असं वाटतं की आपण पुढे पुढे चाललेलो आहोत, आणि श्लोक नंबर 43 मध्ये वाग्भटाने पुढे दिलेला आहे की वृद्ध आणि क्षीण झालेले दोष, म्हणजे वाढलेले आणि कमी झालेले दोष, हे विपरीत आणि समान गुणांच्या पदार्थांची अपेक्षा व्यक्त करतात. म्हणजे वृद्ध झाले असतील दोष तर त्याच्या विरोधी गुणांचं त्यांना सेवन करावं असं वाटतं, आणि क्षीण असतील तर ते समान गुणांचे पदार्थांची त्यांना इच्छा होते. पण ही गोष्ट म्हणजे नॅचरल जी आहे ती काही वेळेला वैद्यांच्या चटकन लक्षात येत नाही. अर्थात याला एक अपवाद आहे. कुठला अपवाद आहे, की दोषांची साम अवस्था असेल तर मात्र इच्छा किंवा अनिच्छा ही वेगळी व्यक्त होते. उदाहरणार्थ सामवायू जर असेल तर माणसाला तिखट, रुक्ष आणि उष्ण अशी इच्छा होते, आणि त्याला उपशम पण मिळतो. आपल्याला असं वाटेल की सर हे वायू तर मधुर आम्ल लवणाने शांत होतो, मग तुम्ही आता कटू रुक्ष असं सांगताय, बरोबर आहे, कारण तिथे काय झालंय, सामवायू जर असेल
तर मात्र थोडस वेगळेपणा तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे श्लोक नंबर 44 मध्ये वाग्भटांनी याच अभिध्यायामध्ये दोषांच्या क्षय आणि वृद्धीमुळे दोष कर्मांच्या वरती काय परिणाम होईल असं सांगितलेलं आहे. वृद्ध झालेले दोष हे आपापल्या सामर्थ्याप्रमाणे आणि स्वाभाविक गुणधर्मांप्रमाणे आपल्या कर्मांना अधिक प्रमाणात व्यक्त करतात. म्हणजे उदाहरणार्थ वातप्रकोप झाला तर त्या माणसामध्ये ट्रेमर्स दिसतील. जे कार्य आहे हालचालीचं, स्नायूंची हालचाल, ते अत्यधिक प्रमाणात होईल आणि ट्रेमर निर्माण होतील. त्याच्या उलट वाग्भट म्हणतात की क्षीण झालेले दोष आपापल्या सामर्थ्यांच्या ऱ्हासाप्रमाणे, आपल्या गुणधर्मांच्या ऱ्हासाप्रमाणे आपली कर्म कमी कमी प्रमाणात करतात. म्हणजे काय, एक उत्परत उदाहरण घेऊया की कफाचा क्षय झाला तर कफांमुळे जी आपल्याला एक प्रकारची स्टॅबिलिटी येणार आहे, स्थिरता येणार आहे शरीराला, ती कमी होते. त्या माणसाला दौर्बल्य जाणवायला लागतं. आणि आता हे वृद्धाचं उदाहरण दिलं मी, क्षयाचं उदाहरण दिलं. पुढे वाग्भट असं म्हणतात की समप्रमाणात असणारे दोष, बॅलन्स्ड होमिओस्टॅसिस, स्वतःची कर्म योग्य त्या प्रमाणात करतच असतात. ठीक आहे. आणि शेवटचा श्लोक आहे या अध्यायातला 45 नंबरचा, लिहून ठेवा. वाग्भट म्हणतात की जे दोष समावस्थेत असतात ते देहाच्या प्राकृत वर्धनाला किंवा पोषणाला जबाबदार असतात, पण हेच वातपित्त कफ दोष विषम अवस्थेमध्ये, जेव्हा होमिओस्टेसिस किंवा बॅलन्स बिघडतो, आयदर त्यांची वृद्धी होते किंवा त्यांचा क्षय होतो, तेव्हा ते काय करतात, देहाच्या विनाशाला कारणीभूत होतात. म्हणून वाग्भट या अध्यायाच्या शेवटी आपल्या सगळ्यांना सांगतोय, काय सांगतोय, की अशा वेळेला तुम्ही काय करा सगळेजण, अतः ते एव दोषा हितचर्या विवृद्धे. काय म्हणतोय, हितकारक दिनचर्या ऋतुचर्येचे पालन करून त्या दोषांची वृद्धी किंवा क्षय होणार नाही याच्यापासून आपलं स्वतःचं तुम्ही रक्षण करा. हितकारक अशा दिनचर्या आणि ऋतुचर्येचं पालन करा असं वाग्भट या दोषादी विज्ञानीय सूत्रस्थान अध्याय 11 शेवटी सांगतायत आपल्याला. कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की साम्यावस्था आणि वैषम्यावस्था ही समजून घ्या, क्षय आणि वृद्धी या दोन्ही विकृती विषम याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव होतो, आणि हितचर्या याचा अर्थ पथ्यकर आहार विहार. दोषांची साम्यावस्था ही प्रत्येकाने टिकविली पाहिजे, टिकविली जाते जर तुम्ही दिनचर्या ऋतुचर्याचं पालन केलं तर. आणि एक कायमचं लक्षात ठेवायचं की दोषांची वृद्धी किंवा दोषांचा क्षय हे जे वैषम्य आहे हे आपल्या शरीराच्या दृष्टीने विनाशकारी आहे. अशा प्रकारे 11 अध्याया समाप्ता. माझ्या मित्रांनो, पुढच्या तासाला, पुढच्या लेक्चरला आपण अध्याय 12 सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत आय विश ऑल द बेस्ट, टेक केअर अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.